उल्हासनगरमधून आहे. उल्हासनगरामध्ये अंबिका सागर इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत नीरज सातपुते या 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय. इमारत धोकादायक स्थितीत आहे. पालिकेने नोटीस बजावली होती, मात्र तरी याकडे दुर्लक्ष झाल्यानं आज या बालकाला आपले प्राण गमवावे लागले. उल्हासनगरातील कॅम्फोर पवई चौक येथील अंबिका सागर इमारतीचा 5व्या मजल्याचा स्लॅब 4थ्या मजल्यावर कोसळला. यामुळे ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत नीरज सातपुते या 3 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर आजी पंचशीला सातपुते या किरकोळ जखमी झाल्या आहेत. इमारत धोकादायक स्थितीत आहे. पालिकेने या संदर्भात नोटीस बजावली होती. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, महापालिका अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन दल दाखल झाल्यात. तसंही महाराष्ट्रभरात भिंती कोसळल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असं असताना प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर कुठेही काहीही कार्यवाही होत नाहीये असंच दिसतंय. आणि म्हणूनच की काय, अशा घटना वारंवार घडत आहेत. अनेकांना त्यात आपला जीव देखील गमवावा लागत आहे. सर, कसला काय प्रकार घडलेला होता? आज सकाळी 7:30 सुमारास पवई चौक येथे असलेल्या इमारतीमधील स्लॅब पडल्याची आम्हाला माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर आमच्या अग्निशमनाचे जवान घटनास्थळी आले. या ठिकाणी 5व्या मजल्यावरचा स्लॅब 4थ्या मजल्यावर आला असं समजले. त्यामध्ये 3.5 वर्षाचा मुलगा मृत झाला असून 1 महिला जखमी झालेली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. आता इमारत आम्ही रिकामी केली असून सीलबंद केलेली आहे. महापालिकेचे जे इंजिनियर आहेत तेवढून तपासणी करतील आणि पुढील कारवाई होईल. एकूण किती जण जखमी झाले? 1 महिला जखमी झालेली आहे.